निवडणुकीची सुनामी आणि भाजपनं स्वतःचाच रेकॉर्ड मोडलाय. 24/7 करत असलेलं काम, 365 दिवस रात्रंदिवस करत असलेलं काम महाराष्ट्राने त्यांच्यावर विश्वास ठेवलेला आहे. संजय राऊतांनी शंका उपस्थित केलेली आहे निकालावरती. पंतप्रधानांनी पाहता शिंदेचे 60 जागा, अजिंक्य 40 जागा येतील. तुम्हाला वाटत असते ते स्वतः विचारतात. संजय राऊत यांना महाराष्ट्रातील जनतेने तोंडात जोडे हाणलेले आहेत. गिरे तो भी टांग उपर अशा पद्धतीत त्यांची अवस्था आहे. शरद पवार यांचे उंबरटे झिजवणे, सोनिया गांधीजी यांचं मंडलिकत्व पत्करणं आणि उद्धव ठाकरे यांची केलेली वाताहात हे संजय राऊत यांच्यामुळे झालेलं आहे. त्यांनी मला याचं वाईट वाटतं की जे उद्धव ठाकरे एकेकाळी आमचे नेते होते त्यांची ही दशा झालेली आहे. आता तरी त्यांनी यातून दिशा घ्यावी. संजय राऊत सारख्या माणसामुळे जी उद्धव ठाकरे यांची वाताहत झालेली आहे हे लोकांसमोर आलेलं आहे. मराठी मतांचं मराठी जनमत हे नाही आहे असं उद्धव म्हणाले. बघा, संजय राऊत यांना फक्त प्रत्यक्ष तोंडावर जोडे हाणायचे बाकी आहेत. थोडे दिवसानंतर उद्यानंतर महाराष्ट्रातील जनता त्यांना तोंडावर जोडे हाणणारे. मतांच्या रूपाने त्यांच्या तोंडावर जोडे तर हाणलेलेच आहेत, पण उद्यापासून जे महाराष्ट्रात जर फिरतील तर त्यांना प्रत्येक जण येऊन तोंडात जोडे हाणतील एवढी परिस्थिती त्यांची झालेली आहे. हे बघा, हॉटेल्स वगैरे बुक करण्याची आम्हाला काही गरज वाटत नाहीये. आमदार सगळे एकत्र येतील. सर्व आमदार हे आमच्या सोबत आहेत. महायुतीचा एकतर्फी विजय या ठिकाणी सुरू आहे. होईल का नाही होणार? हे बघा, माझे नेते एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्राच्या निवडणुका लढलेल्या आहेत आणि सगळे नेते सांगत होते की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली या लढाई आम्ही जी लढतोय. तर मला असं वाटतं की आमचे नेते, मी त्या पक्षाचं काम करतो, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हायला पाहिजेत आणि तेच मुख्यमंत्री होतील असं मला वाटतं. मी माझं मत मांडलं की